बातमी आपण बघणार आहोत. मटकीमध्ये काल चिकन आढळलं होतं आणि विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये या सगळ्या प्रकरणामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर आता कॅन्टीनमध्ये स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि वेटर्सना देखील गणवेश देण्यात आलेत, ग्लोव्ह देण्यात आलेले आहेत. आपण बघतो एक चांगला बदल त्यानिमित्तानं या कॅन्टीनमध्ये झाला आहे असं म्हणायला हवं. आताची एक महत्त्वाची बातमी आणि त्याच्याविषयीचे अपडेट्स घेणार आहोत. प्रफुल्ल आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, या निमित्तानं का होईना एक चांगला बदल म्हणायचा? नक्कीच रेणुका, काल विधिमंडळाचे जे कॅन्टीन आहे त्यामध्ये मटकीमध्ये चिकनचे पीस आढळल्यामुळे चांगलाच गोंधळ या ठिकाणी झाला होता. आज विधानसभेमध्ये देखील अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागलं की या संदर्भातली एफडीआयच्या वतीनं पूर्ण तपासणी करून कारवाई करण्यात येईल. पण तोपर्यंत विधिमंडळाचे जे कॅन्टीन आहे त्यामध्ये बऱ्याच बदल या ठिकाणी करण्यात आले. स्वच्छता आणि सर्व जे वेटर्स आहेत त्यांना घटवेश आणि टोप्या या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी काल झालेल्या प्रकारानंतर सावरासावर करण्याचा प्रयत्न जो आहे तो या कॅन्टीन प्रशासनामध्ये आता दिसून आलाय. पण कुठे काय असेल ना, पण एक स्वच्छता आणि टापटीपणा जो आहे तो आमदारांच्याच कॅन्टीनमध्ये आता दिसायला लागलेला आहे. धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल. आपण बघतोय विधिमंडळात कॅन्टीनमध्ये काल या उसळीमध्ये चिकन सापडलं होतं आणि आज स्वच्छतेचे सगळे नियम तिथे पाळले जातात.